खानदेशातील अमळनेर येथील यात्रा जो राज्यभरात सुप्रसिद्ध आहे, या यात्रेचा खऱ्या अर्थाने अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी प्रारंभ झाला. संतश्रेष्ठ सकाराम महाराज यांच्या हस्ते बोरीपात्रात विधिवत पूजा व मंत्रोपचार करून स्तंभारोप करण्यात आले, तथा परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करून यात्रेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार स्मिता वाघ, आमदार श्री चौधरी, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, प्रांताधिकारी संजय जी गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, DYSP रमेश पवार यांच्यासह विविध पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते. पाहूया या यात्रोत्सवाचे धावते क्षणचित्र. याचा प्रयत्न आम्ही सर्व कलाकार मिळून केलेला आहे. त्याच्या कलेच्या माध्यमातून आम्ही आमच्या KPFM प्रोडक्शन या टीमने जावायचा बांधा, शौचालय बांधा ही शॉर्ट फिल्मची निर्मिती केली. त्याचं अनावरण आज प्रसाद महाराजांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला आमदार, दोन्ही आमदार, नगराध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक, समाजबांधव या ठिकाणी सर्व उपस्थित होते. संत सद्गुरू प्रसाद महाराजांचा आशीर्वाद आज या ठिकाणी आम्हाला लाभला. जवळपास 400 ते 500 वर्षाची मला माहितीच्या हिशोबाने ही परंपरा चालू आहे. संत सकाराम महाराजांचे ही पावन भूमीमध्ये आजपर्यंत कुठल्याही गोष्टीचं लक्ष दिलं गेलं नव्हतं, दुर्लक्षित होत होतं. या ठिकाणी संत सकाराम महाराजांच्या या पावन भूमीमध्ये दरवर्षी 15 ते 20 दिवसाची ही यात्रा होते आणि या यात्रेमध्ये पूर्ण अमळनेर नगरी ही धार्मिकतेकडे आणि भावनेकडे वळलेली असते. आणि असं असतानाही आजपर्यंत या परिसराचा विकास झालेला नाहीये. यात्रा येते त्यावेळेस थोडंफार डागडुगी होते, साफसफाई होते, यात्रा गेल्यावर मग ते जी परिस्थिती ती तीच परिस्थिती होते. आणि असं असताना हे पर्यटन स्थळ बनावं आणि हे पर्यटनची ओळख व्हावी संत सकाराम महाराजांची, या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रयत्न केले आणि या प्रयत्नामध्ये आम्हाला याचं यश आलं. जवळपास 4.90 कोटी रुपये आपल्याला शासनाची प्रमाण मिळाली. म्हणजे ब्राह्मणापासून ते सर्व हरिजनापासून या सर्व लोकांना संस्थांमध्ये पूर्वीपासून पूर्वीच्या पद्धतीनुसार परंपरेनुसार आजही सर्व 14 पगड जातीचे लोक काम करतात. आज त्यांना सर्वांना मानाचे नारळ दिले जातात आणि त्या नारळ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना सांगायचं की बा उत्सव आलेला आहे, हा सर्व गावाचा उत्सव आहे, तो सर्वांनी आनंदाने पार पाडायचा. आजच्या मुहूर्ताला या हे मुहूर्त करून त्यांना प्रसाद देऊन मग पुढच्या कामाला आजपासून ते दशमीपर्यंत सुरुवात होते. दशमीला बेलापूरकरांचं आगमन असतं. बेलापूरकर म्हणजे सद्गुरू सखाराम महाराज संस्थानांचे शिष्य. पण या परंपरेमध्ये असं आहे की कुठेही परंपरा नाही की अशी ही परंपरा आहे की त्या परंपरे शिष्याला गुरुने घ्यायला जायचं. बेलापूरकरांच्या दर महिन्याच्या वाऱ्या आहेत, त्या वारीमध्ये पंढरपूरची त्यांच्या 11 वाऱ्या आणि 12 वेऱ्या अंबाडीची आहे. त्यात पांडुरंगांनी सदा भगवंतांनी त्यांना सांगितले की बा मी वैशाख शुद्ध एकादशी ते पौर्णिमेपर्यंत तिथे असतो, तर तू तिथे वारी कर.